नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सायन्स येतू तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे तेरावा धडा ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स या पाठातील जे काही इम्पॉर्टन्स क्वेश्चन होते आणि जे क्वेश्चन्स मागच्या बोर्ड परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेले होते तर ते क्वेश्चन्स आज आपण या पाठामध्ये डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन द टर्म नटॅलिटी हाऊ नटॅलिटी इज कॅल्क्युलेटेड हा क्वेश्चन मार्च दोन हजार तेराच्या एक्झाममध्ये आलेला होता आणि हा दोन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे डिफाईन कमेन्सॅलिझम तर हा प्रश्न मार्च दोन हजार तेरामध्ये एक मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता आणि त्यानंतर तिसरा क्वेश्चन जो आहे राईट अ नोट ऑन डेझर्ट ॲडॅप्टेशन्स हा क्वेश्चन्स मार्च दोन हजार चौदा दोन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्यानंतरचा क्वेश्चन जो आहे डिस्टिंग्विश बिटवीन द गिव गिव्ह ॲटलीस्ट वन पॉइंट ऑफ डिस्टिंक्शन फॉर इच पेअर ए वाला, and B वाला and तरहा दोन साथी त्यान जो आहे नॅटॅलिटी अँड मॉर्टॅलिटी बीवाला आहे कम्पिटिशन अँड म्युच्युअलिझम तर हा क्वेश्चन दोन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे डिस्क्राईब स्टडी पॉप्युलेशन विथ द हेल्प ऑफ पिरामिड तर हा क्वेश्चन मार्च दोन हजार सोळाच्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता तीन मार्क्ससाठी त्याच्यानंतरचा क्वेश्चन जो आहे गिव एनी टू एक्झाम्पल्स ऑफ कमेंसॅलिझम तर हा क्वेश्चन दोन हजार सोळा जुलैमध्ये दोन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे डिफाईन द टर्म नटॅलिटी हा क्वेश्चन जुलै दोन हजार सोळाच्या बोर्ड एक्झाममध्ये दोन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे विथ द हेल्प ऑफ पिरामिड डिस्क्राईब द ग्रोविंग पॉप्युलेशन हा क्वेश्चन जुलै दोन हजार सोळामध्ये तीन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे वॉट इज कमेन्शलिझम तर हा क्वेश्चन मार्च दोन हजार सतरामध्ये तर दोन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्यानंतरचा क्वेश्चन आहे डिस्क्राईब डायब डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ एज स्ट्रक्चर शोईंग डिक्लाइनिंग पॉप्युलेशन हा क्वेश्चन मार्च दोन हजार सतरामध्ये तीन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे विथ द हेल्प ऑफ अ सुटेबल एक्झाम्पल एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कमन्सिझम तर हा क्वेश्चन जुलै दोन हजार सतरामध्ये दोन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे आपल्याकडे विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम्स एक्सप्लेन हाऊ द एज स्ट्रक्चर्स डिटरमाइन द ट्रेंड ऑफ पॉप्युलेशन हा क्वेश्चन जुलै दोन हजार सतराच्या बोर्ड एक्झाममध्ये तीन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डिफाईन पॅरासेटिझम अँड गिव एनी टू टाइप्स विथ सुटेबल एक्झाम्पल ऑफ इच हा क्वेश्चन मार्च दोन हजार अठराच्या एक्झाममध्ये तीन मार्क्ससाठी विचारण्यात आलेला होता त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे स्टेट द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट नटॅलिटी हा क्वेश्चन जुलै दोन हजार अठराच्या एक्झाममध्ये एक मार्कसाठी विचारण्यात आलेला होता आणि जो शेवटचा क्वेश्चन आहे तो म्हणजे म्युच्युअलिझम इज डॅश तर याच्यामध्ये ए ऑप्शन आहे टू ऑर्गॅनिझम्स आर बेनिफिटेड फ्रॉम इच ऑदर बी वाला होता वन ऑर्गॅनिझम्स इज बेनिफिटेड अँड अदर इज हार्मड सी बोथ आर हार्मड फ्रॉम इच ऑदर आणि डी एन असोसिएशन इन विच वन इज पॅरासाईट अँड ऑदर इज होस्ट हा क्वेश्चन आहे जुलै दोन हजार अठरामध्ये विचारण्यात आलेला तर हा क्वेश्चन होता दोन मार्क्ससाठी तर मित्रांनो हे होते आत्तापर्यंतच्या बोर्ड एक्झाममध्ये विचारण्यात आलेले ऑर्गॅनिझम्स अँड और पॉप्युलेशन्स या धड्यावरील काही प्रश्न तर मित्रांनो या आत्तापर्यंतच्या क्वेश्चनची तुम्ही तयारी करा आणि येणारी जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे क्वेश्चन्स येण्याची चान्सेस आहेत त्यामुळे हे जे क्वेश्चन्स आहेत ते सु ते तुमच्या मित्रांसोबत याला शेअर करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून असेच जेवढे काही बारावीचे चॅप्टर्स आहेत त्या प्रत्येक चॅप्टर्सवरचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि जे मागच्या एक्झाममध्ये मा आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत ते आत्तापासनं तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद